असं म्हणतात की निवडणुकांची सर्वात आधी चाहूल कुणाला लागत असेल तर ती राजकारण्यांना. म्हणूनच नुकताच राज्यातल्या तीन मोठ्या नेत्यांनी एकाच वेळेला पश्चिम महाराष्ट्राचा केलेला दौरा चर्चेचा विषय ठरला. याला योगायोग म्हणायचं की आणखी काय, पाहूयात एक रिपोर्ट. महाराष्ट्राचं राजकारण एकीकडे तापत असताना राज्यातल्या तीन मोठ्या नेत्यांनी पश्चिम महाराष्ट्राच्या राजकीय सत्तेचा आखाडा नुकताच ढवळून काढला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पश्चिम महाराष्ट्र अक्षरशः पिंजून काढला आणि आपापल्या राजकीय पक्षांसाठी पक्ष संघटन आणि स्थानिक जमीन मजबूत करण्याचाही प्रयत्न केला. उद्धव ठाकरे आपल्याला भेटून गेले आणि भाजपच्या सत्तेत शिवसेनेचा जीव रमत नाहीये असं ते आपल्याला म्हणाले, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकताच केला. पवारांच्या खेळीमुळे उद्धव ठाकरेंची चांगलीच राजकीय कोंडी झाली आहे असं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे. पवार फक्त हे करून थांबले नाहीयेत तर त्यांनी दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही मुंबईत भेट घेतली आणि सर्वांना बुचकळ्यात टाकलं. त्यामुळे दिवसलेले उद्धव ठाकरे शरद पवारांवर सध्या तुफान टीका करतायत. ठाकरेंनी नुकत्याच केलेल्या आपल्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यात ते अनुभवास आलं. पवारांप्रमाणेच फडणवीसही ठाकरेंच्या निशाण्यावर होते. दादा हे भाजपचा पक्ष एक नाहीये, आम्ही दोन वेगळे पक्ष आहोत आणि जे चुकतात त्याच्यावरती आम्ही बोलतो, पण तुम्ही एकाच पक्षात राहून स्वतःचा नेता मुख्यमंत्री असल्यानंतर त्याच्याच पाठीत वाद करून पुलोत्थापन केलं आणि स्वतः मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर तुटकन उडी मारून बसलात, हे आता राजकारणाने सुद्धा मी पाहिला नाही, देशाने पाहिलं नाही. योगायोग म्हणजे एकीकडे उद्धव ठाकरे यांचा दौरा सुरू असताना त्याचवेळी शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस हेही पश्चिम महाराष्ट्रात तळ ठोकून होते. आपापल्या पद्धतीनं या दोन नेत्यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष केलं. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार होत असेल तर आम्ही सत्तेवर लाच मारतो असं काही आता 3 वर्षांचा काही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार झाला नाही आणि ह्यांचा पाय एक आपल्याकडे एक सोल्युशन माहिती का फेवर कॉल तर त्याच्यात एकदा चालत राहत तो पाय व्हायलाच दिले तसा सत्तेत ह्यांचा पाय जो गुंतलेला आहे तो व्हायलाच दिलू शकत नाही. शाहू महाराजांचं नाव वापरून मत मिळवली, शाहू महाराजांच्या नावावर ज्यांनी अनेक वर्ष राज्य केलं, पण शाहू महाराजांच्या घराण्याचा विषय ज्या ज्या वेळी आला त्या त्या वेळी हे घराणं वरचढ होऊ नये म्हणून कसं डावलता येईल अशाच प्रकारचा प्रयत्न केला, त्या लोकांच्या पोटामध्ये मळमळत आहे. पवारांनी केलेल्या भेटीचा गौप्यस्फोट उद्धव ठाकरेंना रुचला नसला तरी कालांतरानं उघड झालेल्या पवार ठाकरे गुप्त भेटीमुळे भाजप नेत्यांच्या गोटातही सावध अस्वस्थता आहे. म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांनी लागलीच पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केलंय असं बोललं जातंय. मुख्यमंत्र्यांनी स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी दिवंगत नेत्याला श्रद्धांजली वाहिली हेही महत्वाचं मानलं पाहिजे, कारण शरद पवार स्वतःला यशवंतराव चव्हाण यांचे पट्टशिष्य म्हणवतात. मराठा समाजाला चुचकारल्याशिवाय आपली पुढची वाटचाल निर्विघ्न असणार नाही हेही मुख्यमंत्र्यांचं लक्षात आलंय. उद्धव ठाकरे यांनीही आपल्या दौऱ्यात आवर्जून यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं आणि मध्यंतरी दुखावल्या गेलेल्या मराठा समाजाशी पुन्हा जुळून घेण्याचा प्रयत्न केला. राजकीय नेत्यांच्या या दौऱ्यातून एक बाब स्पष्ट होते की काहीही झालं तरी महाराष्ट्राच्या राजकारणाची सूत्र ही पश्चिम महाराष्ट्रातूनच हलत असतात आणि इथल्या मातीतच राजकीय पैलवानीचे धडेही मिळत असतात. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सौंदाळे आणि प्रताप नाईकसह दिनेश दुखंडे, पश्चिम महाराष्ट्र, कराड.